हाय फ्रेंड्स, मिनल रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत. केकची क्रीम कशी बीट करावी, किती वापरावी, कुठे स्टोअर करावी, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण बघणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथे वेगवेगळ्या कंपन्यांचे व्हिपक्रीम मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. मी इथे गोल्डन मार्क ब्रँडचं व्हिपक्रीम घेतलेलं आहे. तर सर्वात आधी हे ओपन कसं करायचं ते आपण बघूया. मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांची क्रीम मिळतात, तर ज्यावर व्हिप टॉपिंग असं लिहिलेलं असतं अशीच क्रीम आपल्याला आणायची आहे. वेगवेगळ्या कंपन्या आहेत, रिच, स्टार, तुमच्या भागात जी कुठली क्रीम मिळेल ती तुम्ही यूज करा. फक्त ज्यावर व्हिप टॉपिंग असं लिहिलेलं असेल अशी तुम्ही क्रीम वापरू शकतात. तर इथे अशा प्रकारे आपल्याला बॉक्स मिळतो. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तो बॉक्स आपल्याला ओपन करायचा आहे. वरची साईड कट करायची नाही आहे. या प्रकारे तो बॉक्स आपल्याला ओपन करायचा आहे. त्यामध्ये डायरेक्शन देखील लिहिलेली असते. याच प्रकारे तो बॉक्स आपल्याला ओपन करायचा आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला क्रीम फ्रीजमध्ये स्टोअर करायचं असतंय या प्रकारे आपण सील करून त्याला फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो. किंवा या प्रकारे याला पॅक करायचा, सेलो टेप लावायचा, या प्रकारे सुद्धा आपण याला पॅक करून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो. या बॉक्समध्ये जर तुम्हाला क्रीम स्टोअर करायचं नसेल तर तुम्ही एअरटाईट कंटेनर किंवा स्टीलचे डबे असतात त्यामध्ये सुद्धा तुम्ही उरलेलं व्हिपक्रीम काढून स्टोअर करू शकता. फक्त काळजी एवढी घ्यायची की आपण जे व्हिप केलेली क्रीम असते ती वेगळी ठेवायची आणि जी बीट न केलेली क्रीम आहे ती आपल्याला वेगळी ठेवायची आहे. ही क्रीम फ्रीजरमध्येच स्टोअर करायची आहे. फ्रीजचा जो वरचा कप्पा असतो ज्यामध्ये बर्फ जमतो तिथेच ही क्रीम स्टोअर करायची आहे. आणि बीट केलेली क्रीम आणि न बीट केलेली क्रीम वेगवेगळी ठेवायची आहे. कुठल्याही बंद डब्यामध्ये आपण क्रीम स्टोअर करू शकतो. आता विदाउट वेट मशीनने आपण 1 किलोसाठी किती क्रीम घ्यायचे ते बघूया. तर माझा कप 240 ml आहे आणि मी इथे 1 किलोसाठी 2 कप क्रीम घेणार आहे. मी इथे तुम्हाला ब्लेंडरने क्रीम व्हिप करून दाखवणार आहे. बीटरने जशी क्रीम व्हिप होते सेम तशीच ब्लेंडरने पण होते. मी तर नेहमी ब्लेंडरनेच क्रीम व्हिप करते. आता काही ठिकाणी टेम्परेचर जास्त असते त्यामुळे क्रीम लवकर बीट होत नाही, किंवा बीट जरी झाली तर ती लवकर पातळ होते. तर अशा वेळेस काय करायचं आहे, एका पातेल्यामध्ये आईस क्यूब घ्यायचे. इथे तुम्ही बघू शकता मी आईस क्यूब घेतलेले आहेत. त्यावर आपल्या क्रीमचं भांडं ठेवायचं आहे आणि मग आपली क्रीम बीट करायची. म्हणजे काय होतं, ही क्रीम लवकर मेल्ट होत नाही. तुमच्याकडे AC रूम असेल तर तुम्ही AC मध्ये सुद्धा क्रीम बीट करू शकता. तुमच्याकडे जास्त टेम्परेचर असेल तर तुम्ही अशा प्रकारे आईस क्यूब ठेवून क्रीम बीट करून घेऊ शकता. नॉर्मल टेम्परेचर असेल तर आपण डायरेक्ट ही क्रीम बीट करू शकतो. आता मी ही क्रीम बीट करते आहे. ही क्रीम मी 2 तास आधी फ्रीजरमधून बाहेर काढून ठेवली होती. म्हणजे फ्रीजरमधून बाहेर काढून फ्रीजमध्ये ठेवायची. जिथे आपण पाण्याच्या बॉटल ठेवतो तिथे ठेवायची. म्हणजे ती मेल्ट होते आणि थंड राहते. त्यातील आईस क्रिस्टल मेल्ट होऊन जातात. बीटर जर वापरायचं असेल कमीत कमी 250 वॅटच्या वरचं बीटर वापरायचं. या प्रकारे सॉफ्ट स्पिक्स आले पाहिजे. आपली क्रीम स्पॅचुलामध्ये घेऊन खाली पडली नाही किंवा पूर्ण पातेलं उलटं करून बघायचं तरीही क्रीम खाली पडली नाही की आपली क्रीम बीट झालेली आहे असं समजायचं आणि त्यापुढे क्रीम बीट करायची नाही. ओव्हर बीटसुद्धा ही क्रीम आपल्याला करायची नाही आहे. याच प्रकारे आपल्याला क्रीम बीट करून घ्यायची आहे. तुम्हाला व्हिपक्रीमबद्दल काही शंका असतील तर कमेंट नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलवर प्रथमच असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.